महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक सोमवार 10 जुलै रोजी होणार आहे. भाजप युतीच्या वतीने डॉक्टर कविता चौतमोल यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी चारुशीला घरत यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 78 सदस्यांच्या महापालिकेत भाजप युतीचे 51 नगरसेवक आहेत, त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होणार आहे. पनवेल महापालिकेच्या प्रथम महापौर कोण असणार याचे चित्र गुरुवारी स्पष्ट झालंय. भाजपच्या वतीने महापौर उपमहापौर आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. नगर सचिव गणेश साळवी यांच्याकडे महापौर पदासाठी डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर पदासाठी चारुशीला घरत यांच्यासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी नितीन पाटील, अनिल भगत आणि विजय चिपळेकर यांनी आपले अर्ज दाखल केले. पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका होती, आता ती रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका झाली आहे. स्वच्छ, सुंदर, स्मार्ट पनवेलसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिकेची इथं स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झालेली आहे. महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका म्हणून या पनवेल नगरपालिकेची नोंद आहे आणि आता ही पनवेल महानगरपालिका झालेली आहे. या पनवेल महानगरपालिकेला 21व्या शतकाचं शहर होण्याची इथे ओढ लागलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं इथं सरकार आल्यानंतर त्याच्यामुळे इथे पनवेल महानगरपालिकेचा प्रवास हा नक्कीच इथे स्मार्ट पनवेल, सुंदर पनवेल असा होणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या ज्या इथे महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये टॉप 10 ही महानगरपालिका यावी यासाठी आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत. पहिली महानगरपालिका होऊ शकली नाही, परंतु ही अतिशय सुंदर महानगरपालिका व्हावी आणि एक महानगरपालिका अशी न होता अतिशय सुंदर, अतिशय वेगवान आणि अतिशय स्मार्ट अशी महानगरपालिका इथे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली होणार आहे. भाजपने महापौर पदासाठी डॉक्टर कविता चौतमल आणि उपमहापौर पदासाठी चारुशीला घरत यांच्यासारख्या अतिशय योग्य असे उमेदवार दिले आहेत. त्या नक्कीच चांगलं काम करतील असा विश्वास तालुकाध्यक्ष अरुण शेटभगत यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीला एक अति सत्ता जनतेने दिलेली आहे आणि आम्ही सुद्धा माननीय लोकनेते रामशेष ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक अतिशय चांगले 2 योग्य उमेदवार म्हणजे डॉक्टर आपल्या कविता चौतमल आहेत, माझी नगराध्यक्षा चारुशीला घरत मॅडम एक सुशिक्षित दोन्ही उमेदवार आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून दोन्ही महिला ज्या प्रमुख आम्ही इथे नेलं, महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन्ही ज्या आमच्या महापौर आणि उपमहापौर आहेत ते नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न करतील. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही पनवेल महानगरपालिका स्मार्ट महानगरपालिका बनवण्यात या महाराष्ट्रामध्ये आम्ही यांच्या दोघांच्या आणि सर्व जे नगरसेवक एक हाती सद्दा आम्हाला जनतेने दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचं आभार मानत असताना, त्यांना धन्यवाद देत असताना आम्ही हे पनवेल शहर अतिशय चांगलं शहर बनवण्याचा या निमित्ताने प्रयत्न करणार आहोत. महापौर पदासाठी मी अर्ज दाखल केलाय याचे सर्व श्रेय भाजपला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते लोकनेते रामशेट ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी पात्र ठरवून दाखवेन असे महापौर पदाच्या उमेदवार डॉक्टर कविता चौतमल यांनी सांगितले. प्रथमतः हे सर्व श्रेय आपल्या भारतीय जनता पार्टीचं आहे. त्याच्यामध्ये आपले आमदार प्रशांतजी ठाकूर ते रामशेट ठाकूर ह्या सर्वांनी, तसेच पक्षातील जे सगळे काही निवडून आलेले सगळे नगरसेवक आहे ह्या सर्वांच्या सहकार्यांनी आणि आपल्या ह्या ज्या भारतीय जनता पार्टी आतापर्यंत जे कामं झालेली आहेत आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि असा तो विश्वासाला पात्र असं मी काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन पुढे आणि ह्या हेतूनच मी तो फॉर्म आज भरलेला आहे. ह्यासाठी मला सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळ्यांची साथ आहे आणि अशीच राहील असं मी हे करते. ही निवडणूक लोकनेते रामशेट ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवली. उपमहापौर पदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे. नगराध्यक्ष असताना केलेल्या कामाचा अनुभव या कामी उपयोगी ठरेल असे उपमहापौर पदाच्या उमेदवार चारुशीला घरत यांनी यावेळी सांगितले. आदरणीय रामशेट ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि पनवेल तालुक्याचे सर्वांचे लाडके आमदार मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही लढलो आणि त्यात BJP एक हाती सत्ता आलेली आहे आणि ही सत्ता येत असताना जे काही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली जी कामं झालेली आहेत ही कामं डोळ्यापुढे ठेवून
पुढे जो काही विकास आहे तो आणखी जास्तीत जास्त चांगला विकास आम्ही करणार आहोत. आणि स्मार्ट सिटी करण्याचा जो मानस आमचा होता तो स्मार्ट सिटी पनवेल ही स्मार्ट सिटी करण्याचा मानस आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि हा करत असताना ज्या काही म्हणजे पाण्यासंदर्भात असतील, रोड संदर्भात असतील, रोड तर आपले चालू झालेलेच आहेत म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, पण आणखीन ज्या काही सोयीसुविधा आम्हाला देता येतील, इथे उपजिल्हा रुग्णालय चालू आहे किंवा महिलांसाठी ज्या योजना आहेत बचत गटातून मार्फत वगैरे काही योजना आहेत त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. महानगरपालिकेतून जेवढ्या जास्तीत जास्त सोयीसुविधा देता येतील त्या सोयीसुविधा देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. डॉक्टर कविता चौतमल यांच्यासारख्या शिक्षित उमेदवाराची महापौर पदासाठी आम्ही साऱ्यांनी एकमताने निवड केली असे मनोगत आरपीए जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले. खरंतर भारतीय संविधानाने दिलेला हक्क आणि त्याचीच अंमलबजावणी या ठिकाणी आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. आणि ही अंमलबजावणी करत असताना डॉक्टर कविता चौतमल त्या वेल क्वालिफाईड आहेत आणि म्हणूनच ते उच्च शिक्षित आहेत, स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांचा म्हणजे सर्व गुणांनी संपन्न आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास आहे, त्या चांगल्या सोशल इंजिनिअरिंग करू शकतात आणि म्हणून त्यांची निवड आम्ही करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्यांना आमच्या 51 लोकांनी पसंती दिलेली आहे. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.